कोपरगाव शहरातील बाजारतळ येथे 3 जानेवारी रोजी सोमवारी आठवडे बाजाराच्या दिवशी भर दिवसा शिंगणापूर येथे राहणाऱ्या राजू भोसले या तरुणाचा लोखंडी रॉड आणि दगडानं ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजारतळात सोमवारच्या बाजारात 7 ते 8 जणांनी रॉड, गज आणि दगडानं ठेचून केलाय खून, पण हत्येचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत राजा भोसले याला शहरातील संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलंय. या घटनेमुळे कोपरगाव शहर आणि तालुक्यात एकच खळबळ उडाली असून अधिक तपास शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आणि पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, कोपरगाव.